राम राम मंडळी, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग. मित्रांनो, पायवट टेबल आपला हा टॉपिक कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत कंडिशनल फॉर्मॅटिंग पायवट टेबलमध्ये कशी वापरायची आणि स्लायझर्स कसे वापरायचे. मित्रांनो, स्लायझर्स काय असतात? तर स्लायझर्स हे एक आर्टिफिशियल टूल आहे जे एक्सेलने बनवून दिलेलं आहे, जे आपल्याला फिल्टरसारखं काम करतं, पण ते एक मॉड्यूल आहे. त्या मॉड्यूलच्या थ्रू तुम्ही फिल्टर्स डायरेक्ट जनरेट करू शकता. फिल्टर्स बटणवर क्लिक करण्याच्यासाठी आपल्याला जरासुद्धा आवश्यकता नाही आहे. आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग आपण हे बघितलेलंच आहे याच्या आधी की कंडिशनल फॉर्मॅटिंग कसं वापरतात, पण ते पायवट टेबलमध्ये कशा पद्धतीने वापरतात हे बघण्यासाठी आपण आज आपल्या ह्या टॉपिकमध्ये ते चेक करून बघणार आहोत. तर आता मी सगळ्यात पहिला तशा लेवलचा एक पायवट टेबल बनवतो, म्हणजे मला त्याच्यामध्ये मंथची आवश्यकता नाही आहे, माझ्या डिलिव्हरी स्टेटसची आवश्यकता नाही, मला इन्व्हॉइस नंबर हवा आहे आणि माझं ग्रॉस व्हॅल्यू हवी आहे. मला आयडेंटिफाय करायचे की माझी सगळ्यात चांगली ग्रॉस व्हॅल्यू ते सगळ्यात लो व्हॅल्यू ग्रॉस व्हॅल्यूपर्यंतचं माझं कॅल्क्युलेशन मला चेक करायचं आहे पायवट टेबलमध्ये. मी पायवट टेबलचा ग्रॉस व्हॅल्यू सिलेक्ट केल्यावर मी आता जातो माझ्या होम टॅबमध्ये. होम टॅबमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग हायलाइट्सला मी हा घेतो, बार घेतो आणि बार मी इन्सर्ट करतो. बार इन्सर्ट करण्यासाठी मी पायवट टेबल सिलेक्ट केलं आणि होममध्ये बार इन्सर्ट केले. आता मजा बघा, माझ्या मार वनची जी व्हॅल्यू आहे ती 8938 आहे. मी 8938ला जातो, इन्व्हॉइस डिटेलला जातो. मार वनमध्ये टेबलची ग्रेबलची प्राईज आहे ना 600 रुपये करतो. बघा आता पायवट टेबलमध्ये काय फरक पडतो. बघितला मित्रांनो काय फरक झाला? कंट्रोल झेड बघा, इकडे ह्या कॉलमला तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व करत राहा. डेटाला जाऊन मी केलं रिफ्रेश, संपूर्ण व्हॅल्यू चेंज झाली. आता सगळ्यात मोठा कोणता इकडे 28,000 आहे मार्क टेनची व्हॅल्यू माझी 28,000 आहे. मी काय करतो, माझी जी मार्क सिक्सची व्हॅल्यू आहे ना ती चेंज करतो. मी मार्क सिक्सला गेलो, इन्व्हॉइस नंबरमध्ये मार्क सिक्स फिल्टर मारून त्याच्यामध्ये टेबलची व्हॅल्यू मी 1,000 रुपये केली. त्याच्यानंतर मोबाईलची व्हॅल्यू मी 5,000 करतो आणि ह्याची मी ग्लासची व्हॅल्यू 4,000 करतो. बघा किती फरक पडतो. मी रिफ्रेश केलं, बघा याकडे सेलकडे, ह्या सेलकडे सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. रिफ्रेश बटन क्लिक केलं, बघा ऑटोमॅटिक सगळे इम्पॅक्ट येत आले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या पायवट टेबलमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करू शकतो. कोणत्याही प्रकारचं कंडिशनल फॉर्मॅटिंग आपण अशा पद्धतीने आपल्या पायवट टेबलमध्ये लावू शकतो. ॲज वेल ॲज तुम्ही आपल्या तुमचा जो नेट व्हॅल्यू आहे, नेट व्हॅल्यूला पण तुम्ही लावू शकतो कंडिशनल फॉर्मॅटिंग. त्याच्यासाठी तुम्ही एक काम करा, पायवट टेबलमध्ये जा. पायवट टेबलमध्ये तुमचा जो ग्रँड टोटल आहे रो लेवलची ग्रँड टोटल काढा पहिला. ग्रँड टोटल काढली, आता नेट व्हॅल्यू सिलेक्ट करा. डायरेक्ट वरतून म्हणजे कम्प्लीट टेबलच्या कम्प्लीट कॉलमला तुमचा पायवट टेबल अप्लाय होऊन जाईल. होमला जा, कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये आता आपण इकडे हा घेऊया. सगळ्यात हायेस्ट सेल आपला आहे, बघा सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू आपण कवर केलेली आहे 54,000ची. 348.44 ही सगळ्यात, आणि सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू इकडे 5,581 ही आपण कवर केलेली आहे. तुम्ही जशा पद्धतीने इकडे जेव्हा तुम्ही आपल्या डेटा आपला चेंज कराल, आता मी इकडची व्हॅल्यू पुन्हा एकदा चेंज करतो इन्व्हॉइस डेटामध्ये. ह्याची व्हॅल्यू मी 500 करतो, ह्याची 2,500 करतो, ह्याची 4,000ची 2,000 करतो. शीट वनला इकडे मी डाटाला गेलो, डाटा रिफ्रेश, अजूनही इतका फरक नाही पडला. मी त्यांची व्हॅल्यू अजून कमी करतो, 500 आणि 400. शीट 1ला रिफ्रेश झाला. बघा आता माझी व्हॅल्यू सगळी कमी केल्यावर माझा सगळ्यात इन्व्हॉइस MAR 10 होता, त्याची इन्व्हॉइस सोर्स म्हणजे सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू आली, लोवेस्ट व्हॅल्यू माझी इथे आली. आता पाहिजे तुम्ही परत इकडे पाहिजे तर पायवट टेबलमध्ये जाऊन टोटलमधनं तुम्ही टोटल कॉलम लेवलची टोटल तुम्ही परत ॲड करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे
तुम्ही याच्यामध्ये पायवट टेबलमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग्स ॲड करू शकता. ओके, कंडिशनल फॉर्मॅटिंग्स ॲड करून तुमचं रिपोर्ट्स तुम्ही तशा प्रकारे जनरेट करू शकता. मित्रांनो, आपण आता पुढचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे आपल्या टेबलमध्ये आपण स्लायझर्स कसे आणायचे. स्लायझर्स हा सगळ्यात वेगळा आणि सगळ्यात भरपूर वेगळा असा टॉपिक आहे, जो फार कमी लोकांना माहिती आहे, आणि तो कसा वापरायचा तो आपण आता इकडे बघणार आहोत. सगळ्यात पहिला यांचं आता बघा, आपण कोणत्या लेवलला लागलेली बघा, मजा बघा आता सगळ्या मित्रांनो. हे बघा, आपण टोटल लेवलला लावलेली, त्याच्यामध्ये बघा हे ॲड केल्यावर बघा त्याची टोटल लेवलची त्यांनीच घेतली, आणि इकडे बघा आपण इकडे कम्प्लीट कॉलमला लावलेली, त्यामुळे सगळ्या कॉलमला अप्लाय झाली, आणि इकडे आपण फक्त मार लेवलला लावलेली, इनवॉइस लेवलला लावलेली, त्यामुळे इनवॉइस लेवललाच त्याने फक्त इकडे पायवट टेबलवर त्याने कॅल्क्युलेट केलं आहे. बघा कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये परत सगळं ब्लँक आहे, कळली का मजा पायवट टेबलमधली. चला हरकत नाही, असो आपण आता पुढे मूव्ह करूया. पुढे मूव्ह करताना पहिला मी ह्याचं कंडिशनल फॉर्मॅटिंग क्लिअर रूल करून टाकतो. क्लिअर रूल सिलेक्टेड सेल्स, इथे मी हा रूल ठेवून देतो. आता मला आयडेंटिफाय करायचं आहे की माझे बुक्सचा सेल माझा कसा आहे, कोणत्या कोणत्या महिन्यात आहे आणि किती आहे. तर मी आता स्लायझर्स इन्सर्ट करतो. मला आता जी एस टीची काही गरज नाही आहे, मी जी एस टी काढून टाकतो. आय जी एस टी काढून टाकतो, सी जी एस टी काढून टाकतो, क्रॉस व्हॅल्यू नेट व्हॅल्यू घेतली. आता स्लायझर्स इन्सर्ट करायचे ॲनालाइजला जायचं. ॲनालाइजलामध्ये आपला इन्सर्ट स्लायझर असतो. मित्रांनो, जेव्हा तुमच्याकडे जर एम एस ऑफिस 13 असेल, एम एस ऑफिस 16 असेल, तर तुम्ही इन्सर्ट स्लायझर्स तुम्हाला ऑप्शन मिळतील. त्याच्या खालच्या म्हणजे एम एस ऑफिस 7 तुम्हाला मिळणार नाही, एम एस ऑफिस 10 तुम्हाला स्लायझर्स मिळतील, एम एस ऑफिस 13 मिळतील, एम एस ऑफिस 16 मिळतील, आणि एम एस ऑफिस 10 पुढे जेवढे पण सगळे व्हर्जन्स आहेत एक्सेलचे तिकडे तुम्हाला स्लायझर्स ऑप्शन मिळेल. इन्सर्ट स्लायझरला जायचं. इन्सर्ट स्लायझरमध्ये आपल्याला कसा स्लायझर लावायचा आहे, आपल्याला प्रोडक्ट नंबर बघा, कोणत्याही लेवल बघा, सगळ्या लेवलचे स्लायझर्स तुम्हाला इकडे अवेलेबल मिळतील. मी आता प्रोडक्ट लेवलला आपल्याला स्लायझर्स लावूया, आपण लावूया प्रोडक्ट लेवलला एक स्लायझर घेऊया आणि एक इनव्हॉइस नंबरला घेऊया. पहिला इनिशियलला प्रोडक्ट लेवललाच घेऊया, मल्टिपल स्लायझर नंतर लावू. ओके, प्रोडक्ट लेवलला मी स्लायझर घेतला, आपला स्लायझर इन्सर्ट झाला. आता स्लायझरला आपल्या पायवट टेबलशी कनेक्ट करणं गरजेचं आहे, कारण का पिवट टेबल आपला जो आहे तो पिवट टेबल आपला एक वेगळी ॲक्शन करत असतो आणि स्लायझर एक वेगळा, कारण का हा आउटर पॅच आहे. आपल्याला त्या स्लायझरवर पिवट टेबल कंट्रोल करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट करतो, मी अजून एक पिवट टेबल इन्सर्ट करतो. म्हणजे स्लायझरचा तो इम्पॅक्ट आहे ना, तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मला दाखवता येईल. ओके, इन्सर्ट पिवट टेबल, पिवट टेबलची युनिव्हर्सल रेंज सिलेक्ट केली, एक्झिस्टिंग सिलेक्शन वर्कबुक करायचे आता, आणि मी पिवट टेबल इकडे एक पिवट टेबल, अजून एक पिवट टेबल मी इकडे ॲड केलं. इथे एक पिवट टेबल ॲड करतो, एंटर. पिवट टेबल ॲड केलं इथे, आणि मी इथे आता बुक्स घेतो. बुक्स प्रोडक्ट नेम CGST, SGST, IGST and net value. आता मजा बघा, आता खरी मजा बघा, खरं खूप तुम्हाला आवडेल हा टॉपिक. राईट क्लिक करा, शो फील्ड लिस्ट काढून टाकली, राईट क्लिक शो फील्ड लिस्ट निघून गेली. आता बघा इथे बघा, बुक, चेअर, ग्लास, कळले काही नाही कळत ना, दाखवतो तुम्हाला. राईट क्लिक करायचं, स्लायझर ह्या पिवट टेबलला कनेक्ट झाले, पण मला दोन्ही पिवट टेबल ॲट अ टाईम माझे रन करायचे आहेत. तर इकडे बघा, स्लायझरला स्लायझरवर राईट क्लिक करा, आणि इकडे कनेक्ट एक रिपोर्ट कनेक्शन असतो. बघा ह्या पर्टिक्युलर स्लायझरला कोणत्या कोणत्या पायवट टेबलला कनेक्ट करायचं आहे. पायवट टेबल 1 कनेक्ट करायचं आणि पायवट टेबल 2, म्हणजे हे दोन्ही, हा पायवट टेबल 1, पायवट टेबल 2, दोन्ही पायवट टेबलला कनेक्ट केलं. ओके केलं, आत्ता मजा बघा. चेअर, इथे मला फक्त चेअरचा डेटा फिल्टर झाला, इथे फक्त चेअरची क्वांटिटी आली. बघा चेअरची माझी इकडे ग्रँड टोटल करतो, खूप इंटरेस्टिंग आहे ना. ॲक्च्युली खूप जबरदस्त टॉपिक आहे हा, जर तुम्हाला वापरता आला हे सगळ्या गोष्टी. बघा 24938 क्वांटिटी, नेट ग्रॉस व्हॅल्यू 29426 आहे, 29426. बघा बुक्सची, बुक्सचं काय बाबा हिशोब आहे, बुक्समध्ये माझा इनवॉइस वाईज डिटेल, बुक्सची माझी टोटल समरी ॲट अ टाईम. बघा दोन्हीकडे रन चेंज होत आहेत, बघा सगळ्या व्हॅल्यू जारचं. आता मला स्पेसिफिक 2-3 आयटम करायचे आहेत, काढून टाकलं, कंट्रोल दाबा, कंट्रोल दाबून मला बुक घेतला. बघा चेअर, जार, मला ग्लास आणि टेबलचं अनालाइज करायचं आहे.
कंट्रोल टाकून हे बघा सगळं मल्टिपल सिलेक्शन काढलं, बुक टेबल काढलं, परत मी कंट्रोल दाबून बुक केलं, बुक निघून गेला, मोबाईल सिलेक्ट केला, मोबाईल निघून गेला, जार सिलेक्ट केला, जार निघून गेला, चेअर जार टेबल, चेअर जार टेबलची माझी समरी आली, चेअर जार टेबलची माझी इनवॉइस वाईज इकडे ब्रेकअप आला. इंटरेस्टिंग ना. मी आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला अजून एक दाखवतो, मंथ वाईज करून दाखवतो. अजून आता शो फील्डला मंथ घेतले, मंथ पण इकडे ॲड केले. तर बघा ग्लास, फक्त ग्लासचा जॅन फेब मार्चमधला मंथ वाईज, जॅन फेब मार्चमध्ये इकडे इनवॉइस वाईज आला, ग्लासचा इकडे मंथ वाईज आला, फक्त ग्लासचा. बुक आणि ग्लासचा मला हवा आहे, बुक आणि ग्लासचा दोघांचाही आला. पायवट टेबलचा हा सगळ्यात इंटरेस्टिंग ऑप्शन आहे. स्लायझर, स्लायझरला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा स्लायझरचे पूर्ण तुम्हाला पूर्ण ऑप्शन येतात स्लायझरला एडिट करण्यासाठी. तुम्ही स्लायझरला हवा तो पॅटर्न स्लायझरचा घेऊ शकता, हवा तसं डिझाईन स्लायझरला करू शकता, स्लायझर मला कितीही तुमच्या लेवलला हवं तसं मॅन्युपुलेट करू शकता. म्हणजे स्लायझर्सचे कनेक्शन तुम्हाला चेक करायचे, स्लायझर्सचे कनेक्शन इकडे आहेत, स्लायझर्सचं नाव चेंज करायचं, स्लायझर्सचं नाव तुम्ही इकडून चेंज करू शकता. ओके, स्लायझर्सच्या सेटिंग्स आहेत इकडे. प्रोडक्ट नेम वरती मला दिसलं नाही पाहिजे होतं, फक्त मला प्रोडक्टच दिसलं पाहिजे वरती स्लायझरचं नाव, तर स्लायझरचं नाव. डिस्प्ले हेडर, हे टाईप हेडर्स दिसले पाहिजेत की नाही दिसले पाहिजेत. ओके, स्लायझर्सला मला जे काही प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट कॅप्शन, प्रोडक्ट दिसलं पाहिजे मला वरती, प्रोडक्ट दिसलं पाहिजे, हे स्लायझरचं नाव आहे. आणि स्लायझरला जे आपल्याला नाव दिसलं पाहिजे ते नाव, इकडे स्लायझरच्या सगळ्या सेटिंग्स आहेत, त्या स्लायझरच्या सगळ्या सेटिंग्स तुम्ही करू शकता. स्लायझर्सला फॉर्मॅटिंग करू शकता, स्लायझर्सला अलाईन करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने. स्लायझर्समध्ये एका कॉलममध्ये एकच कॉस्ट, एक कॉलम किती असले पाहिजे, दोन कॉलममध्ये स्लायझर्स दिसले पाहिजेत का, एका कॉलममध्ये दिसले पाहिजेत का. इकडून तुम्ही दोन केलेत बघा, दोन कॉलममध्ये आले स्लायझर्स, इथे तुम्ही तीन केलेत तर तीन ह्याच्यामध्ये गेले. बघा स्लायझर्सला हवं तशा पद्धतीने तुम्ही मॅन्युपुलेट करू शकता इथून ह्या सगळ्या डेटाच्या रेफरन्सने. ओके, तर स्लायझर्समध्ये हवा स्लायझर्स सिलेक्ट करून ऑप्शनला तिकडे गेल्यावर तुम्ही स्लायझर्सवर काम करू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीने. तर मित्रांनो, आत्ता ह्या टॉपिक पुरता, आता ह्या व्हिडिओ पुरता इतकंच. तोपर्यंत तुम्ही स्लायझर्सचं सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करत राहा. स्लायझर्स हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि स्लायझर्सचा जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त तुम्हाला स्लायझर्स समजता येईल. मी ह्याच्यापुढे तुम्हाला टाईमलाईन दाखवेन कशी वापरायची. टाईमलाईन पण स्लायझर्स सारखीच आहे, पण टाईमलाईन अजून जास्त इंटरेस्टिंग आहे आणि ती कशी वापरायची हे आपण पुढच्या व्हिडिओत बघू. तोपर्यंत तुम्ही स्लायझर्सची चांगली प्रॅक्टिस करा आणि बाकीचे जेवढे पण आतापर्यंतचे एक्सेलमधले ऑप्शन्स शिकवले आहेत त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करत राहा. कंडिशनल फॉर्मॅटिंगची प्रॅक्टिस करत राहा. तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरी रिव्ह्यूज तुम्ही पोस्ट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जितक्या जास्तीत जास्त लोकांना कळवता येईल तितक्या जास्तीत जास्त लोकांना कळवा. आणि कीप प्रॅक्टिसिंग, अँड जय हिंद.